तर हॅलो तर गाईज, मी आलो आहे नवीन ब्लॉग घेऊन. माझं नाव आहे सूरज, तुम्ही बघत आहे सूरज साबळे ब्लॉग, माझं यूट्यूब चॅनल. तर गाईज, नवीन ब्लॉग आला आहे, लाईक करा, सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनलला माझ्या. तर आलो आहे गाईज, आता मंदिरात आलो आहे. आता मंदिरात एंट्री घेतली, आता पुढं पुढं चाललो आहे, आता पाया पडत पडत. तर दर्शन झालेलं आहे आता माझं, लई गर्दी होती. आता दर्शन, आता नंबर लागला, आता आमचं दर्शन झालं. आता दर्शन घेतलंय, आता मी थोडं आसपास फिरून बघतोय. आसपास थोडं लई भारी भारी दिसतंय आता सगळीकडं, बघायसारखं सगळीकडे. तर मी आणि माझा मामा आम्ही दोघं आलेलो आहे इकडं. तर हे एक अहमदनगर जिल्ह्यातील देवस्थान आहे, शनिशिंगणापूर येथे शनिदेवाचं मंदिर आहे. तर अजूनपर्यंत लाईक नसेल केलं तर लाईक करून टाका यार, वाट कशी जे बघताय. तर मागच्या व्हिडिओला तुम्ही व्ह्यूज लई भारी दिलते, एका दिवसात 200 व्ह्यूज कम्प्लीट केलते. तर माझे सबस्क्रायबर 100 आहे, सबस्क्रायबरपेक्षा जास्त व्ह्यूज आले, मला आनंद लई झाला. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर एक छोटंसं कमेंट नक्की करून टाका यार. आलोय आता प्रसाद घ्यायला आलोय इकडं. मंदिर बाहेर आलेलो आहे आता, बाहेरून बघा कसं दिसतं, तुम्हाला दाखवतो मी, बघा आता कसं दिसतं. तर भावांनो, आता घरी निघतोय, आता जाता जाता रेणुका माता देवीला जायचंय. तर भावांनो, मी आता रेणुका माता मंदिरात आलोय. हे पहा, इथं भावी भक्त घागरी पैसे टाकत आहे. हे मंदिर अख्खं काचीचं आहे, सगळीकडे काचाने बनवलेलं आहे. तर भावांनो, मी आता आलोय श्रीकृष्ण मंदिरात वांबोरी येथे. तर भावांनो, इथे एक आश्रम आहे, त्याचं नाव महानुभव आश्रम आहे. तर भाव दर्शनासाठी आतमध्ये आलेलो आहे, दर्शन घेतोय आता मी. तर मंदिराबाहेर आलोय, मंदिर बघा किती भारी आहे. तर भावांनो, बघा हे वांबोरी गावातील महानुभव आश्रम. तर भावांनो, तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, चॅनलला शेअर मारा, आणि तर पुढचा व्लॉग लवकरच येईल.